You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लिवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. नगरकरांच्या जीवनात होळीनिमित्त हास्याचे रंग उधळण्याच्या दृष्टिकोनातून विविध संघटनांनी एकत्रित येत नगरी हास्य उत्सवाचे आयोजन केले होते. IMEA भवन येथे पार पडलेल्या या नगरी हास्य उत्सवाचा नगरकरांनी मनमुराद आनंद लुटला. मनोरंजनातून सण उत्सव साजरे व्हावे या दृष्टिकोनातून खास होळीनिमित्त नगरी हास्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. झांगडगुत्ता फेम मिर्झा रफिक बेग आणि हास्य सम्राट फेम प्राध्यापक संजय कळमकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. असा महाराष्ट्रात गैरसमज आहे, त्यामुळे आपण इथं आला हे दिसतायत शांत बसलेले. गेल्या वर्षापासून आमचा एकही रस्ता चांगला नसताना आमचे माणसं हसतायत, इतके सोशिक, इतके सहनशील. चार चार दिवस पाणी सुटलं नाही, आंघोळ केली नाही, तरी आंघोळ केल्यासारखे आम्ही दिसतो. असं सगळ्या अडचणींवर मात करून आनंदी राहण्याचं कसब या शहरामध्ये आहे, इथल्या सर्वांमध्ये आहे. आणि त्यांच्या भेटीसाठी आमचे गुरुवर्य मिर्झाजी इथं आले, डॉक्टर जैन इथं आले. दोघेही पेशाने डॉक्टर आहेत, त्यांनी 2 वर्षामध्ये अनेक पेशंट्स जगवले असतील याची मला खात्री आहे. कारण डॉक्टर बुद्धिमान असण्यापेक्षा तो हसरा असणं सुद्धा फार गरजेचं आहे. नाही तर गंभीर चेहऱ्याचा डॉक्टर पाहिला की सर्दी झालेल्या पेशंटला सुद्धा कॅन्सर झाल्यासारखं वाटतं. परंतु जैन डॉक्टर म्हणत असतील की आता तू जर बरा झाला नाही तर पुढच्या वेळेस तुला कविता ऐकवीत. पेशंट म्हणत असेल की त्यापेक्षा बरं होणं चांगलं आहे आपलं, तर असे वेगवेगळे ढोस ते देत असतील. मिर्झा साहेब सुद्धा डॉक्टर आहे. मी लहान असताना आमच्या गावात एक डॉक्टर होते, डॉक्टर सिंदूरकर, आणि ते वरच्या माडीवर राहायचे, जिन्यावर पाटी होती. डॉक्टर सिंदूरकर दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा त्यावेळेस नव्हता. पण अशा काळामध्ये आपण प्रॅक्टिस सुरू केली. आता तर इतके स्पेशलिस्ट निघाले, कान नाक जास्त तज्ज्ञ आहेत. आता कानाचे वेगळे, घशाचे वेगळे, नाकाचे वेगळे. अजून 5-10 वर्षानं उजव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा असेल, डाव्या नागपुडीचा वेगळा असेल. उजव्याकडे गेली की तो डावी बंद करेल, डावीकडे गेली की तो उजवा बंद करेल. एके दिवशी दोन्ही बंद होतील आणि आपलं काय व्हायचं ते होईल. पण या मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही अजिबात हसलो नाही, समाजात एकत्र येऊन हसलो नाही. कुटुंबामध्ये आम्ही हसलो असू, आमच्या कर्त्या माणसाकडे पाहून हसलो असू, कारण त्याला घरामध्ये राहण्याची सवय नाही. आणि त्याचं 2 वर्षात काय झालं असेल की आपण कुटुंबातच राहतोय, पत्नीबरोबर राहतोय, मुलांबरोबर राहतोय. अशा वेळेस इंटरनेट खूप मदतीला आलं की तो बिचारा त्यात गुंतल्यामुळं घरच्यांची सुटका झाली. नाही तर काही माणसं इतके भयानक आहे की त्यांना तसं सोसणं फार कठीण आहे. पण या 2 वर्षात कुटुंबाने त्यांना सोसलं आणि पुन्हा एकत्रित कुटुंब पद्धती असल्याचा भास झाला. हे सगळं डॉक्टरांचं श्रेय आहे. आता अनेक जण मुलगा 10वी 12वी झाला की त्याला डॉक्टरच करायचं असं म्हणतायत, कारण रोज बातम्या येत आहेत, 4थी लाट येणार आहे, 5वी येणार आहे, त्यामुळं व्यवसाय चांगला होईल अशी सुद्धा सर्वांना आशा आहे. परंतु महामारी दर 100 वर्षानं येते, त्यामुळं आत्ता कोणी डॉक्टर झालं तर त्याला 100 वर्षानं संधी मिळणार आहे. ते सुद्धा तोपर्यंत त्यानं जगावं, म्हणजे पेशंट भरपूर त्याला मिळतील अशी परिस्थिती आहे. मी लहान असताना सरकारी दवाखाना होता आणि आम्ही दवाखान्यात गेलो की ठरलेले गंमत असायची, त्या बरणीमध्ये 5 गोळ्या असायच्या मोठ्या, आणि कुठलाही आजार असला की डॉक्टर त्या बुचकुली भरून गोळ्या द्यायची. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ विषय नव्हता, किती खा, सरकारी गोळ्या आहेत, भरपूर आलेल्या आहेत वरून. आणि त्या गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नसायचा. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय. म्हणून जुने लोक गोळ्या कुठून खायचे, म्हणून नवीन मुलं म्हणतात जुने लोक गोळ्यांना खूप घाबरायचे, कुठून खातात. कुठून खाण्याचं कारण हे आहे की त्या खूप सरकारी मोठ्या गोळ्या असायच्या, म्हणजे सरकार घशात गुंतून मारण्याची सुद्धा शक्यता त्यावेळेस होती. औषध असायचं, घरून बाटली न्यायची, लाल ड्रम असायचं, लाल औषध भाडकन त्या बाटलीत होतायचं. चमच्या भरगे असं काही नाही, संपुस्तर प्या, कारण सगळे ड्रम भरलेले आहेत, एक्सपायर होण्याच्या आत प्या. एवढ्या वेगवेगळ्या आजारांना दोनच, एक पांढरी गोळी आणि लाल औषध, तरी माणसं बरे व्हायचे. त्यावेळेस पांढऱ्या पिशवी कोणाच्यात भरत नव्हत्या, लोकांच्या अंगात होते की नाही माहित नाही. आताच कशा आल्या, कारण पांढऱ्या पेशी बरे करणारे औषधं आले. आता गंमत अशी आहे की आधी औषध निघतं, मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार निघतो. हे तुम्ही डॉक्टर असल्यामुळे बोलू शकत नाही, म्हणून मला बोलण्याची वेळ आली, कारण मी साहित्यातला डॉक्टर. पण आता अगदी 50% जरी असले तरी तो डॉक्टर होतो. 50 लाखाची बॅग न्यायची, मुलाला त्या 50 लाखांनी बॅगेसहित घेऊन येतात.
आणि हा आपला 5-6 वर्षांनी डॉक्टर होतो, बाहेर येतो, 50 लाखाचं हॉस्पिटल टाकतो, 1 कोटीचा तो डॉक्टर, एवढा बॅकलॉग भरून काढायचा. सर्दी झालेल्या पेशंटला सुद्धा ऑपरेशन करण्याची फार शक्यता असते. हे सगळं सुरू होतं. कोणी डॉक्टर असते तर माफ करायचं. एक पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेला, त्यानं पाहिलं ऑपरेशनच्या टेबलवर हार पडलेला होता. मग तो घाबरला, त्यानं विचारलं डॉक्टर हार कशाला. डॉक्टर म्हणाले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही. म्हणजे असे डॉक्टर असून सुद्धा आपण सगळे 2-3 वर्ष जिवंत राहिलो म्हणजे आपण किती जगण्याला चिकटून आहोत हे आपल्याला स्पष्ट दिसते. ज्यावेळी 2 मुलं रस्त्यानं चालले, एक जण अचानक मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटला काय झालं, म्हणे किती सुंदर 2 मुली येत आहेत, आवळ्या जावळ्या सारख्या, वेणीचे गोंडे सारखे, ड्रेस सारखा, उंची सारखी. मित्र म्हटला अरे बावळटा ही एकच मुलगी आहे, 2 नाही एकच आहे. तो म्हटला नाही 2 आहे. ते म्हणे या वयात असं होत असतं, ती एकच आहे, तुला 2 दिसतायत, चल पुढं. थोडे पुढे जातात हा पुन्हा ओरडतो, 2 म्हशी सारख्या, सारखे शिंग, सारखा रंग, जाडीला सारख्या. मग म्हणे 2 म्हशी आहेत. हा म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला झालंय काय. त्यानं मित्राकडे पाहिलं, अरे तू सुद्धा 2 म्हणे याला काहीतरी झालं, याच्या डोळ्याला प्रॉब्लेम आला. मग चल आपण डोळ्याच्या स्पेशलिस्टकडे जाऊन जातात. डॉक्टर बसलेले असतात, दोघे जण त्याच्या समोर बसतात, दोघे समोर डॉक्टर बसलेले. डॉक्टर म्हणतात काय प्रॉब्लेम आहे. हा मित्र एकदम मोठ्यानं असतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2 म्हणे अरे बाबा मी एकच आहे, काय प्रॉब्लेम काय. मित्र सांगतो मागापासून काही समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते, समोर दोघे बसलेले. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघ चौघ कशाला आले म्हणे. असे डॉक्टर असताना सुद्धा, म्हणजे सगळेच नाही बरं का, असे असताना सुद्धा एकदा एका माणसाला विस्मरण झालं, त्याला आठवत नव्हतं. डॉक्टरांनी त्याला गोळ्या दिल्या की बाबा हे खाल्ले की तुला आठवेल. तो म्हटला मी गोळ्या खायचंच विसरलो तर काय करायचं. मग डॉक्टर म्हटले की तू विसरतो हेच विसरून जा. म्हणजे अशा सुद्धा पेशंट बऱ्या करण्याच्या मानसिक पद्धती असतात. परंतु हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढं सगळं चाललेलं असताना, तुम्ही दोघे डॉक्टर असताना तुमच्याकडे जे टॉनिक आहे, आता मिर्झा साहेब तर हास्य सम्राटमध्ये होते पहिल्या सेशनला, आम्ही दुसऱ्या सेशनला होतो. त्यांनी जे गाजवलं ते सेशन, ते म्हणजे खरं आमचे गुरु आहे, पण ते सांगू शकत नाही अशी गंमत तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा आम्ही तिथं गेलो, पहिल्या एपिसोडला संध्याकाळ झाली होती, त्यांना माहित आहे गोरेगाव फिल्म स्टुडिओमध्ये ते शूटिंग होतं. आणि आम्ही 6 जण होतो, आणि पद्धत अशी होती 6 जणांनी विनोद सांगायचे. समोर बसलेले होते मकरंद अनासपुरी आणि सुदेश भोसले, तुमच्या वेळेस अशोक नायगावकर होते, आमच्या वेळेस सुदेश भोसले होते. आणि त्यांना सगळ्यात जास्त विनोद जर आवडला किंवा तिथले प्रेक्षक जर हसले मोठमोठ्यानं तर त्याचा नंबर आला. आणि ज्याला हसणार नाही, ज्याचे विनोद चांगले नाही, एक सुंदर मुलगी शेवटी यायची, 6 जण उभे असायचे, ती नारळ घेऊन यायची, आणि ज्याला बाहेर काढायचे त्याला नारळ द्यायची. म्हणजे ज्या सुंदर मुलीचं एरवी आकर्षण वाटावं तिथं तिची भीती वाटायची की हे आपल्याजवळ थांबू नये, तिने नारळ दिलं तर आपण पाह. मग त्या पहिल्या एपिसोडला मला सांगितलं की आता अहमदनगरचे आलेले आहेत कन्सिस्टंट. अहमदनगर फार जिल्हा फार प्रसिद्ध आहे, साखर कारखाने सगळ्यात जास्त आहेत, शिंगणापूर आहे, शिर्डी आहे, सगळ्यात जास्त श्रीमंत भिकारी आहेत नगर जिल्ह्यामध्ये आहेत. शिर्डीचे भिकारी स्वतःच्या प्लॉटमध्ये बसून भीक मागतात, इतके ते श्रीमंत आहे. त्यांच्या पाटेल्यामध्ये मोबाईल असतात, ते एकमेकाला फोन करतात, या दरवाजावर जागा आहे, तू इकडे ये बाबा, असं त्यांचा कॉन्टॅक्ट असतो सगळं. इतके श्रीमंत भिकारी, नगर जिल्हा खूप समृद्ध आहे. म्हणून नगर जिल्ह्याचे जे स्पर्धक आहेत ते पहिल्यांदा येते. म्हणून मी तिथं असा रुबाबात आलो. आता मी इथं जिल्ह्यानं मला निरोप दिलेला होता की जिंकू नका बरं का, तसा जिल्हा फार आमचा वाईट आहे. एखादा निवडणुकीत पडला की त्याच्याकडे पाहतच नाही, जिंकला की त्याला इतके डोक्यावर घेतात, म्हणजे अपयश इथं आमचे लोक सहन करत नाही. फार सगळे गंमत आहे, त्यामुळे आम्ही एकाच माणसाला वर्षानुवर्ष निवडून देतो, नकोच तो घोटाळा, असंही होतं हर्षद भाई. तर हे जे सगळं आहे त्यामुळे मी गेलो. आणि जे विनोद नेहमी लोक हसतात, मी पहिला विनोद सहज असा सांगितला की सकारात्मक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दृष्टिकोन कसा असतो. कारण हे घरी आले ऑफिसमधून आणि बायको त्यांना म्हटली किती उशीर केला तो, पंड्या मागापासून म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं. आता जो सकारात्मक विचाराचा आहे तो काय म्हणेल, तुझा आवर पंड्याचा आवर आपण माकड पाहू जाऊ. पण जो नकारात्मक विचारायचा आहे तो काय म्हणेल, पोरासमोर मला माकड म्हणतेस. आता ते म्हणेल म्हणायची काय गरज आहे. आता तुम्ही हसले तसा हा विनोद सांगितल्यावर मी थांबलो, म्हटलं हे हसतील. असे अर्धवर्तुळ आता सगळे बसलेले पुरुष स्त्रिया मुलं कुणीच हसलं नाही. म्हटलं हा विनोद यांना समजला नसावा किंवा हा चांगला नसावा. मग मी दुसरा विनोद सांगितला, तिसरा सांगितला, मग अगदी ग्रामीण गावरान भाषेतले विनोद सांगितले, कुणीच हसलं. मी 10 मिनिट अगदी माझ्या तोंडाला फेस आला, वेगवेगळे विनोद सांगून सगळे स्तब्ध. म्हणजे हा परग राहून आलेला कुणी आहे की काय असे माझ्याकडे पाहतो. म्हटलं आपला नंबर गेला, पहिले ज्याला नारळ मिळणार, नगर जिल्हा सावध आता आहे या.
तुम्ही गेलात तेव्हाच आम्हाला समजलं होतं पहिल्याच गाडीने येणार आहात. मला ते सगळं आठवलं, म्हटलं काही खरं नाही. नंतर तो रोहित चव्हाण होता जो आता चला हवाय उद्यामध्ये आहे, तो आला. त्यानं कोल्हापुरी ढंगातले विनोद सांगितले तरी कुणी हसलं नाही. तुम्हाला सांगतो, एक दीड तास शूटिंग सुरू होतं, एकही प्रेक्षक हसला नाही. आम्ही म्हटलं हे कसलं हास्य सम्राट. महेंद्र कदम आपले डायरेक्टर बाहेर आले होते, त्यांना विचारलो कोणीच हसलं नाही, काय भानगड झाली. ते म्हटले ते नंतर सांगतो तुम्हाला. आम्ही स्टुडिओच्या बाहेर आलो, रात्र झालेली, एक वाजत आलेला. तो असिस्टंट डायरेक्टर असा खुर्ची टाकून बसलेला, सगळे प्रेक्षक रांगेत उभे. प्रत्येकाला 200 रुपये द्यायचं, सही घ्यायचं चला पुढे, सही घ्यायचं 200 रुपये द्यायचं चला पुढे. म्हटलं हे काय भानगड आहे. ते म्हणे आम्ही तुम्हाला नंतर सांगू हे काय भानगड आहे. मग मी घरी आलो, मित्रांना सांगितलं. विनोद तर चांगले सांगितले, मी काय बाहेर पडलो नाही. 6वा कोण होता तो बाहेर पडला, पण कुणी हसलं नाही बरं का. तसं काही मानू नका. आता पहा पहिला एपिसोड. आम्ही पहिला एपिसोड पाहायला लागलो, मिर्झा साहेब आणि आपलं नेहमीप्रमाणे ते आश्चर्य. मी तो पहिला विनोद सांगितल्याबरोबर सगळे प्रेक्षक मोठमोठ्यानं हसताना दिसले, खतखत हसतायत, टाळ्या देत आहेत, एकमेकाच्या खांद्यावर बुक्क्या मारतायत. म्हटलं हे तर झालंच नव्हतं, हे दाखवलं कसं. दुसरे एपिसोडला आम्ही गेलो, म्हटलं डायरेक्टर साहेब तुम्ही हसलेलं दाखवलं नव्हते, हसलेलं दिसले कसे. म्हणे आता तुम्हाला खरं सांगतो, हे गोरेबाव फिल्म स्टुडिओ मुंबईच्या बाहेर आहे, शूटिंग सुरू झालं रात्री 11:30. आता अशा वेळेस कोण मराठी समजणारी माणसं मिळणार समोर बसायला. म्हणून या स्टुडिओचे तेलुगू मद्रासी वगैरे फिरतात सह कलाकार, यांना 200 रुपये रोजानं आम्ही समोर आणून बसतो. तुम्ही पैसे वाटताना पाहिलं, म्हटलं पाहिलं की हसलेले दाखवले कसे. म्हटले तुमचा एपिसोड सुरू होण्याआधी 5 मिनिट आधी त्यांनी आम्ही त्यांना कायम हसायला होतं, हसा हसा हसा, आणि नंतर ते क्लिप्स मध्ये मध्ये जोडून दिल्या. तुम्ही विनोद सांगितलं की ही क्लिप तोडून द्यायची, म्हणजे हा सगळा फसवा फसवीचा प्रकार. नंतर मी सावध झालो आणि नगरचे 15-20 जण न्यायला लागलो. म्हटलं फक्त मलाच हसायचं. दररोजच्या जीवनातील विविध विषयांना मनोरंजनात्मक वळण देत हास्य सम्राटांनी उपस्थितांची मने जिंकली. सुभाडीत मारणारा तर तुम्ही ऐकला, एक थापड यांनी सुद्धा खाल्ली होती त्या दिवशी. हे योगायोगानं तिथं होते आणि यांनी सांगितलं का, मीही देवाची शपथ घेऊन सांगतो की मी उभ्या जन्मात पत्नीशिवाय कोणत्या स्त्रीला हात लावला नाही. यांनी खाल्ली. पण ते माणूस माणसाची सवय कशी आहे, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशा त्यातले लोक आहेत. तर मी तुम्हा साऱ्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि पहा साहेब, प्रत्येक माणूस काही ना काहीतरी लपवत असतो. मी तर काही लोक असे पाहिले समीर भाऊ, म्हणजे मी काल जेव्हा लॉजमध्ये उतरलो तर तिथं मला भेटायला आलेले सगळ्यात पहिले हे समीर मनिहार साहेब, त्यानंतर मग हे जागीरदार साहेब आले. त्याच्यासोबत इम्तियाज भाई होते, त्याच्यासोबत यायचे जावई होते शब्बीर भाई, म्हणजे एवढे 7-8 लोक आले होते. यानं काही ना काहीतरी लपत असतो पहा. आणि एक मानतो मी, तुमच्या नगरमध्ये लहान लेकरं कमी आहे, नाही तर कुठेही कार्यक्रमाला गेलो तर असं वाटतं का बालवाडीत तर नाही आलो, बालवाडीत तर नाही आलो. तर प्रत्येक माणूस काही ना काहीतरी लपवतो. मी तर असे माणसं पाहिले का घरून बायकोच्या लाथा खाऊन यायचं आणि बाहेर येऊन सांगायचं का मी लेग पीस खाल्ली. अशी लोक आहेत. पण मी एवढा प्रामाणिक आहो आणि माझ्यावर माझ्या बायकोचा इतका प्रभाव आहे का मी घरून लेग पीस जरी खाऊन आलो तरी बाहेर सांगतो का मी बायकोच्या लाथा खाऊन आलो. ही आपापली प्रामाणिकता. मी तुम्हाला भविष्याच्या शुभेच्छा देतो, किंवा तुमचं भविष्य चांगलं राहावं. कारण नगरचं जे वर्णन संजय कळंबकर साहेबांनी केलं त्यामुळं मला भीती वाटायला लागली. रस्ते नाही, नळाला पाणी येत नाही, म्हणजे बाथरूमला जाताना ओले पालवून येते की काय, अशी भीती वाटायला लागली मला. तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. प्रत्येकाचा एक दिवस असते. हर टहिनी एक दिन पतवार बनती है, हर चिंगारी दहककर अंगार बनती है, जो रौंदी गई कभी बेबस समझकर वही मिट्टी एक दिन मीनार बनती है. मीनार बना, 4 मीनार बना, फक्त पिऊ नका म्हणजे झालं. तर मी विदर्भातून आलो, मी तसा यवतमाळ जिल्ह्यात पैदा झालो. कोणा कुठं पैदा व्हा हे ज्याच्या त्याच्या हातात नसते, ज्याच्यासाठी जिथं प्रयत्न होते तिथं तो पैदा होत असते. तर माझा नंबर यवतमाळ जिल्ह्यात लागला. पण लग्न झाल्यानंतर माझी अशी प्रगती झाली की मी यवतमाळ जिल्हा सोडून आता अमरावतीला गेलो
बायकोनी मला विश्वास दिला की तुम्ही आता 2-4 वर्ष थांबा, इथून आता स्मशानातच जायचं आहे आपल्याला. हे प्रत्येकाचा आपापला नशीब आहे पा. आणि मी विनोदी माणूस, जसं कळंबकर साहेब आहे तसा मीही विनोदी माणूस आहे. आम्हाला विनोदाशिवाय काही दुसरं सुचत नाही, प्रत्येक गोष्टीत विनोद. मी मुळात कवी माणूस आहे, पण नुसत्या कविता कोणी ऐकत नाही, मग त्याला थोडंसं लेपाटण द्यावं लागते कशाचा, विनोदाचं. माझी सवय अशी आहे की मी उजव्या हातानं कविता लिहितो आणि डाव्या हातानं कानात काडी घालत राहतो. तुम्ही कधी कानात काडी घातली आहे का? आता घरी जाऊन तोच प्रयोग करा तुम्ही. कानात काडी घाला की जसजशी आतमध्ये जाते इतकं चांगलं वाटते, म्हणजे त्या काडीला नाही त्या कानाला. तर मी आपला हातात पेन घेऊन कविता लिहित होतो, डाव्या कानात मी काळी घातली आणि उत्साहात येऊन जास्त आतमध्ये टाकून दिली. कान फाटला, कानाचा पडदा फाटला. दुसऱ्या दिवशी मी यवतमाळला आमची मित्र आहेत डॉक्टर दीपक सवाल आहेत त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना माझा कान दाखवला. ते म्हणे काय घातलं होतं म्हणे कानात, सारा पडदा फाडून टाकला. मी म्हणलं काळी घातली होती. तर म्हणजे काळीच का घातली म्हणे कानात, लाकूड भेटलं नाही तर ते टाकून दिलं असत. ते आमच्या जीवनातले विनोद आहे. काही विनोद तो इतके जबरदस्त आहे बा, यांनी तो चमच्याचा विनोद सांगितला तर त्याचे पुळायचा थोडासा. म्हणजे त्यानं चमचा लपवला मंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना जादू केली, त्यांना आपल्या खिशात चमचा ठेवला आणि त्याच्या खिशातून काढावा मंत्र्याच्या, मग मंत्र्याच्या खिशातून निघाला, त्या विरोधी पक्षनेत्याच्या खिशात राहिला. मग हाही मंत्री होता हा, म्हणे त्यानं म्हणे कमीत कमी माझ्या खिशातून चमचा काढण्यासाठी स्वतःच्या खिशात चमचा तरी टाकला. आता पहा म्हणे मी काहीच कुठं टाकत नाही, पहा म्हणे त्याच्या खिशात चमचा नित्य करायला, त्यानं बरोबर त्याने चमचा काढलेला होता. हे सारे विनोद आहे. एका माणसाला त्याच्या मित्राचा फोन आला, म्हणे तुझ्या मुलीला पाहायला एका तासात 10-12 पाहुणे येऊन राहिले, त्याच्या तू तयारी कर, त्याच्यासाठी तू स्वयंपाक करून ठेव. आता नवऱ्याला काही काम नाही राहत, तर आपल्या बायकोने सांगून दिलं जाय म्हणे एका तासात 10-12 लोकांचा स्वयंपाक कर म्हणे. आता आजकालच्या बायका कोणाचं नवऱ्याचं तर कसंच ऐकत नाही. ते म्हणे तुझ्या बापाची नोकर आहो म्हणे, तर एका तासात 10-12 लोकांचा स्वयंपाक करायचा. ते म्हणे पोरीला पाहिले पाहुणे येऊन राहिले, तू भाजी आणि पोळी करून ठेव, गोड लागल्यास मी बाहेरून घेऊन येतो. तर बायको म्हणे ठीक आहे, बुंदीचे लाडू आणामध्ये किलो देईल करून. ती बाई लागली स्वयंपाक आले. आता आजकाल सगळं ऑनलाईन सुरू आहे. काही दिवसानं बायको ऑनलाईन, नवरा ऑनलाईन, लेकर ऑनलाईन, तुम्हाला धक्काच नाही बिलकुल. यानं काय केलं, हल्दीराम भुजियावाला फोन केला. तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीत फोन करत आहे तिकडून बहुतेक 22 फोन उचलते. माझ्या वयाचे लोक, कळंबकर साहेबाच्या वयाचे लोक, रवीभाऊ साहेबाच्या वयाचे लोक, कापला धाम आयडियाले फोन करत, रिलायन्सने फोन करत, कमीत कमी बाई बोलते, प्रेमानं तरी बोलते, घरची बाई तर वसकावरच धावते एकदम. तर यानं त्या हल्दीराम भुजियावाला फोन केला, तिकडून त्या बाईनं फोन उचलला, म्हणे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत है, तुम्हाला मराठीत बोलायचं असेल 1 नंबरचं बटन दाबा, हिंदीत बोलायचं असेल 2 नंबरचं बटन दाबा, इंग्रजीत बोलायचं असेल 3 नंबरचं बटन दाबा. याने मराठीत बोलायचं होतं, याने 1 नंबरचं बटन दाबलं. तिकडून पुन्हा त्या बाईचा आवाज आला, म्हणे तुम्हाला मिठा पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, खारा पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 3 नंबरचं बटन, याने गोड पाहिजे होतं, याने 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, पेढा पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, लाडू पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि जिलेबी पाहिजे असेल 1-3 नंबरचं बटन दाबा. याने पाहिजे होता लाडू, याने 2 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, बुंदीचा पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, फळ्याचा पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि रव्याचा पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याने पाहिजे होता बुंदीचा, याने 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, 1 किलो पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, 5 किलो पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि 1 क्विंटल 100 किलो पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याले वाटलं 1 किलो बुंदीचे लाडू घ्यायसाठी एवढा त्रास, हे खेदीनं देणील कंदील घेऊन येणे, हे जन्म कमी करणार ना जास्त. याले आला राग, याला 100 किलोचं 3 नंबरचं बटन दाबून ते बाईचं लाडातच आली एकदम. ते म्हणे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत है, कंपनी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत
कोणत्याही खासगी माणसानं 100 किलो ची ऑर्डर दिली नाही, तुम्ही पहिले, तुमचं स्वागत. आणि आता तुम्ही तुमचा पत्ता सांगा, हे माल कुठं पाठवा लागतो. हा होता राग. हा म्हणे मॅडम आम्ही तिघं भाऊ आहोत, मोठ्या सांग बोलायचं असं एक नंबर संघ बोलायचं असं दोन नंबरचं बटन दाबा, लहान्या संघ बोलायचं असं तर 3 नंबरचं बटन दाबा. हे असते साहेब विनोद, आणि हे विनोद घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो. आता तुम्हाला कसं वाटलं की बा आपण डॉक्टर मिर्झा साहेबाला बोलावून राहिलो, 500 किलोमीटरवरून हा माणूस येणार आहे, आपला जो काही 1.5 तासाचा वेळ आहे तो फार मजेत जाईल. या गैरसमजातच लोक आनंदात राहतील, मुळात तसं काही घडत नाही. एक माणूस सकाळी झोपेतून उठला, त्यानं अंगणाचा दरवाजा उघडला. तसं आजकाल घरांना अंगण नसते पण समजून घ्या, अंगण म्हणजे अंगण, समजते. त्यानं दरवाजा उघडला, एक यमदूत उभा होता समोर, त्याच्या हातात एक कागदाची पुंगळी म्हणजे गुंडाळी होती. हा त्याला फोन दचकला, म्हणे भाऊ यमदूत तू कसा काय. अरे म्हणे सकाळी 5 वाजताच म्हणजे उचल उठवलं म्हणे यमराजानं, म्हटलं म्हणे का हे 32 लोकांची यादी, तू पृथ्वीवर जाय, या नावाचे लोक घेऊन संध्याकाळपर्यंत वापस येत, पहिल्या नंबरवर तो नाव आहे म्हणे. हा म्हणे माधव इतक्या लवकर, मी तर सत्ताधारी पार्टीचा आहे म्हणे, मला तर मरत नसते. ते म्हणे पाय यादीमध्ये पहिला नंबर तो आहे. याच्या लक्षात आलं का आता आपलं जीवन संपलं, याला ते यमदूताला आतमध्ये घेतलं, या सोफ्यावर बसा म्हणे तुम्ही. पण दुरून आले मी सरबत घेऊन येतो, तो म्हणे लवकर उरको, सरबत नाही दिलं तरी चालते पण तू लवकर उरको. मग हा आतमध्ये गेला, त्याने एक गिलास सरबत बनवलं आणि याचं लक्ष नाही पाहून यमदूताचं त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं आणि त्याला दिलं. यमदूत ते गुंगीचं औषध असलेला सरबत पेला, तिथं झोपला. याने त्याच्या हातात ते पुंगळी म्हणजे गुंडाळी काढली, ते सरळ केली, आपलं जे नाव सगळ्यात वर लिहिलं होतं ते फोडलं आणि सगळ्यात खाली लिहून दिलं. पुन्हा त्याची पुंगळी गेली, त्या यमदूताच्या हातात ठेवून दिली. 10 मिनिटानं यमदूत शुद्धीवर आला. अरे काय सरबत होतं म्हणे, पेलून झोपलो, सारा शिन निघून गेला म्हणे, सारा थकवा दूर झाला म्हणे, मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो, मी तुला आता सवलत देऊन राहिलो म्हणे, मी पहिले वरून सुरुवात करणार होतो, मी आता खालून सुरुवात करतो. तुमची तुम्हाला वाटलं का आपण एका चांगल्या माणसाने बोलावलं, पण असं काही आवश्यक नाही. आता माझी भाषा आणि तुमची भाषा याच्यात थोडासा केसा एवढा फरक आहे की मी माझ्या परीनं तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही मला सहकार्य करा. कुणातरी हिंदी कवीच्या 4 ओळी मला आवडल्या म्हणून तुमच्यावर जबरदस्ती का, हे तुम्ही ऐका की सारी धरावी साध्य तो और बात है. या मुलाचाच कार्यक्रम ठेवला असता तर लहान मुलाचं काही सांगता येत नाही. सारी धरावी साध्य तो और बात है, पर तू जरा भी साथ दे तो और बात है. वैसे तो एक पाव से चलने लगे है लोग, मगर दूसरा भी साथ दे तो और बात है. तो तुमचे सहकार्य मला द्या. पीस फाउंडेशन, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, नगर सेंटर, शांती निकेतन, कॉलेज ऑफ फार्मसी, हाय राइज कंस्ट्रक्शन, गोल्डन बेल ग्रुप, क्रेडाई, रुचिरा स्वीट्स व आकांक्षा कम्प्युटर्सच्या वतीने या नगरी हास्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशातून दरवर्षी होळीच्या निमित्त साधून आम्ही हास्य महोत्सव साजरा करत असतो. नागरी हास्य उत्सव हा यावर्षी सुद्धा घेण्यात आला. मध्यंतरी करोनामुळं हा कार्यक्रम थांबला होता, त्यामुळं हा कार्यक्रम जास्त मोठ्या प्रमाणावर केला गेला. यात इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या अहमदनगर सेंटर, तसेच क्रेडाई, अरिहंत कॉम्प्युटर, हायराईज कन्स्ट्रक्शन, गोल्डन बेल, आम्ही सर्वांनी मिळून हा एक हास्य विनोदाचा उपक्रम राबविला, जेणेकरून लोकांवर पडलेला अतिरिक्त ताण कमी व्हावा, लोकांनी विनोदाला आता जवळ करावं आणि जीवन सुसह्य करावं, या कार्यक्रमामागचा हा उद्देश होता आणि याला भरघोस प्रमाणात यश मिळालं. अनेक मोठमोठे कवी, मिर्झा रफी बेग, त्यानंतर संजय कळमकर साहेब, रवींद्र जैन असे उत्कृष्ट कवी या कार्यक्रमाला येऊन लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केलं आणि शोभा वाढवली. लोकांनीही फार मोठ्या प्रमाणावर याला प्रतिसाद दिला. असे सांस्कृतिक कार्यक्रम आता आम्ही नेहमीच घेत राहू आणि लोकांना मनोरंजन तसेच विनोदाचा भागसुद्धा देत राहू याची आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम गोल्डन बेल आणि पीस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य क्रेडाई, त्याचबरोबर हायराईज
रुचिर स्वीट्स, आकांक्षा कम्प्युटर ह्या सर्वांनी त्यांचं हे दिलं, सहकार्य दिलं, त्यामुळं हा कार्यक्रम आज सक्सेस झालेला आहे. कार्यक्रमाचा मुख्य स्वरूप होता की लोक अनेक दिवसापासून हसलेले नाहीत किंवा दोन वर्ष आपले जे करोनात गेलेले आहे, करोना हा पिरियड विसरून आपण परत एकदा हसून आपल्याला जगायला शिकायचं आहे या उद्देशाने गोल्डन बेल आणि पीस फाउंडेशन ह्या नेहमी ह्याच प्रयत्नात करतात. दर 2-3 महिन्याला असे अनेक उपक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. हा जो प्रोग्राम होता होलीनिमित्ताने हा वारंवार दरवर्षी ह्याच पद्धतीने घेण्यात येईल असं गोल्डन बेल आणि पीस फाउंडेशनच्या तर्फे मी इथं सांगतो, मी सांगू इच्छितो. धन्यवाद.